तर कोल्हापूरच्या शिरोळमधील खिद्रापूरचे जगप्रसिद्ध श्री कोपेश्वर प्राचीन मंदिर गेल्या 9 दिवसांपासून पाण्यात आहे. महापुरामध्ये शेकडो घरांची पडझड झाली असली तरी सुद्धा 1400 वर्ष जुना असलेल्या मंदिराचं मात्र सुदैवानं कुठलंही नुकसान झालेलं नाही. पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेलं हे मंदिर उत्कृष्ट अशा शिल्पकलेचा नमुना आहे. ते पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे येत असतात. त्यामुळे खिद्रापुरात पूर आल्यानंतर अनेकांना या मंदिराची चिंता लागली होती. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील. खिद्रापूर येथील जगप्रसिद्ध अशा श्री कोपेश्वर मंदिरात आम्ही आलेलो आहोत. या मंदिराला देखील महापुराचा फटका बसलेला आहे. आपण पाहू शकतो हे मंदिर जवळपास या मंदिराच्या परिसरात आणि हे मंदिर 7 फूट अजून देखील पाण्यात आहे. अजून या 2 दिवसांमध्ये 5 फूट जी पाण्याची लेवल आहे ती कमी झालेली आहे. पूर्ण मंदिराचा फक्त वरचा कळसाचा भाग तेवढा दिसत होता. तरी देखील हे मंदिर 6व्या शतकातलं आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिरात नंदी नाही आहे आणि या प्रत्येक जी मूर्ती आहे या मंदिराची मंदिरावर कोरलेली त्याचा एक वेगळा प्रत्येक मूर्तीचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून हे मंदिर ओळखलं जातं. त्याचा फटका देखील महापुरानं बसलेला आहे. परंतु हे मंदिर अगदी इतकं पुरातन असलं तरी कुठल्याही प्रकारे त्याची पडझड झालेली नाही. आताच्या सध्याच्या काळात कोट्यावधी रुपये खर्चून मुंबईत पूल वगैरे बांधले जातात. 10 वर्षातच ब्रिज कोसळले जातात. परंतु हे जे दगडी बांधकाम आहे ते या एवढ्या 1400 वर्ष जुनं असं हे मंदिर त्याला कुठलाही एक दगड देखील त्याचा हल्लेलं नाही. इतकं त्याचं मजबूत असं बांधकाम आहे. आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी उमेश गुरव आहेत. काय वैशिष्ट्य आहेत या मंदिराची काय सांगा? हे खिद्रापूर हे गाव महाराष्ट्र टोकाचं गाव आहे. नदी पलीकडे कर्नाटक अलीकडे महाराष्ट्र आणि बाउंड्रीवर आहे. हे मंदिर कोपेश्वर मंदिर आहे. 6व्या शतकातलं आहे. बेसॉल्ट स्टोन मध्ये उभा केलेलं मंदिर आहे. 96 हत्तीच्या पाठीवर तुम्हाला दिसतात. हत्ती दिसत नाहीत आता. आणि हे मंदिराचं वैशिष्ट्य नंदी नसलेलं शिवमंदिर आहे आणि हर आणि हरी एकत्र आहे शैवनी. आणि हे मंदिराचं अनेक वैशिष्ट्य की इथं दगड हे सुद्धाही भेटत नाही. हे सह्याद्रीच्या पर्वतातनं बेसॉल्ट स्टोन हा दगड नदीमधनं आणून वाहून इथं बांधलेला आहे. पुढे चांगली सौंदर्य सर कृष्णात पाटील झी मीडिया खिद्रापूर शिरोळ.